संत बाबा अमरावती विद्यापीठ मार्गावर असलेल्या चमनशाहवली चौकातील पूर्वा कॅम्पसमध्ये देशी दारूच्या दुकानामुळे अनेक कॉलनी रहिवाशी त्रस्त झाले आहेत या दुकानात गुंड प्रवृत्तीचे लोक येतात याच मार्गाने शाळकरी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांची मोठी संख्या असल्याने त्यांना अडचणीचा सा सामना करावा लागत आहे यासोबतच महापौर बंगल्याला लागूनच असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या त्रासाने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत अशाच परिसरामध्ये पोलिसांचा कायम बंदोबस्त असावा म्हणून या ठिकाणी पोलीस चौकी लावण्यात यावी ही मागणी घेऊन राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खान यांच्या नेतृत्वात शेकडो महिला पुरुषांनी पोलीस आयुक्तला धडक दिली पोलीस उपायुक्त सागर पाटील यांना निवेदन सादर करून परिसरातील आप भीती स्पष्ट केली आहे अमरावती शहरात अनेक नागरिकांच्या समस्या घेऊन आगळे वेगळे आंदोलन करणारे राजवीर जनहित संघटना आता चमन शाहवली चौकात पोलीस चौकीच्या मागणीकरिता शेकडो नागरिकांना सोबत घेऊन सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकले राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रहिमत खान उर्फ रम्मू यांच्या नेतृत्वामध्ये चमन शाहवली व्यंकयापुरा वृंदावन कॉलनीसह अनेक परिसरातील शेकडो नागरिक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जमा झाले विद्यापीठाकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक शासकीय कार्यालय आहेत विद्यापीठ व दंत महाविद्यालयाशिवाय या मार्गावरून शाळा कॉलेजला जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची ये जा सुरू असते याच दरम्यान चमनशावली चौकात असलेल्या पूर्वा कॅम्पसमध्ये देशी दारूच्या दुकानाने अनेक नागरिक तसे झाले आहेत या दुकानात दररोज मद्यपींची ये जा सुरूच असते दारू दुकानातून बाहेर पडणारे मद्यपींच्या अश्लील शिवीगाळाने शासकीय कर्मचाऱ्यांसह अनेक विद्यार्थ्यांना अपमानित व्हावं लागत आहेत या त्रासासोबतच चमनशावली येथील महापौर बंगल्याच्या लागूनच असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या त्रासाने सुद्धा रहिवाशी त्रस्त झाले आहेत अशा या प्रकरणावर आळा घालण्याकरिता तसेच याच परिसरात पोलिसांचा दररोज बंदोबस्त असावा याकरिता परिसरात पोलीस चौकी कायमस्वरूपी लावण्यात यावी ही मागणी निवेदनातून स्पष्ट करण्यात आली राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांना निवेदन सादर करून नागरिकांच्या समस्या स्पष्ट करण्यात आल्या मी राजवीर जनहित संघटनाचा संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर रमू आज आम्ही सी पी कार्यालयाला माननीय सी पी आयुक्त सी पी साहेबांना आय। पोलीस आयुक्त साहेबांना भेटायला आलो होतो पण आमची भेट काही कारणास्त सी पी साहेबांसोबत झाली नाही डी सी पी साहेब सागर पाटील साहेबांसोबत आमची भेट झालेली आहे विषय असा होता चिलम छावणी परिसर चमनछावली परिसरात महापौर बंगल्याच्या बाजूला आम्हाला नागरिकाचे हितासाठी पोलीस चौकी निर्माण कराले करायचे करून द्यायलासाठी आम्ही पोलीस आहे डी सी सी साहेबला भेटलो आहे त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे की आम्ही समाधान उत्तर दिलेलं आहे की आम्ही लवकरच पोलीस चौकीचं निर्माण करतो कारण असं आहे की त्या मार्गाने शाळेकरी महाविद्यालय युनिव्हर्सिटी मार्ग असल्याकारणाने शाळेचे विद्यार्थी बरेच येणे हे जाणे करतात आणि दुसरी गोष्ट आहे आहे त्या ठिकाणी मंदिर मस्जिद असल्याकारणाने कोणत्याही क्षणी जातीय तणाव निर्माण होऊ शकते त्या अनुषंगाने घटना घडण्याच्या अगोदर आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबाकडे आलो आणि डी सी पी साहेबाला भेटलो आणि त्यांना म्हटलं आहे की भाई त्या ठिकाणी पोलीस चौकीचं निर्माण करावा आम्हाला सागर पाटील साहेबांनी समा समाधानकारक उत्तर दिलं आहे की आम्ही लवकरच लवकर त्या ठिकाणी जनतेच्या भावनाची कद्रं करून आणि त्याच्या हितासाठी पोलीस चौकी निर्माण करतो आणि आमचं समाधान झालेलं आहे त्या ठिकाणी देशी दारूची दुकान आहेत देशी दारूच्या दुकानावर गुंड प्रवृत्तीचे लोक धुमाकडू करतात त्या कारणामुळे आम्हाला महिलांना आणि त्या ठिकाणचे सर्व जातीचे भावना लोकांना लोकांची भावना दुखलेली आहे आणि त्यांना त्रास निर्माण झालेला आहे तसेच यापूर्वी <workitenın> त्या ठिकाणी मोठमोठे भांडण झालेले आहे आणि बरेच घटना घडलेल्या गट आहे आता घटना घडण्याचे पूर्वी आणि समोर स सणाच्या वेळा आहे मोठे सण येणार आहे त्या ठिकाणी असा कोणतेही प्रकार घडू नाही त्या अनुषंगाने आम्ही माननीय साहेबांना पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे डी सी पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे की आम्ही लवकरच लवकर पोलीस चौकीचं निर्माण करू आमचं समाधान झालेलं आहे एवढं चमनशावली संकुलामध्ये दोन मशिदी आणि दोन दर्गे आहेत व्यंकय्यापुरा येथील मंदिर याशिवाय विद्यापीठ परिसरामध्ये जाणाऱ्या मार्गावर मोठे मंदिर आहेत या मद्यपी व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांमुळे धार्मिक चिथावणी देऊन कधीही धार्मिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे याआधी चमनशावली परिसरामध्ये अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत अशा प्रकरणावर आळा बसावा या उद्देशाने चौकामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली निवेदन देताना चमनशावली वृंदावन कॉलनी व्यंकय्यापुरा संकुल या परिसरातील शेख शाहरुख मोईन खान शेख तौसिफ सय्यद तनवीर शेख अमीर शेख रिजवान आवे शेख संकेत रमेश केवटकर इरफान शेख शेख राजा मोहम्मद शाकीर आकाश गुंजाळ वैभव महल्ले आशिष मानकर साजिद अलीसह शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते